आजपर्यंत प्रहारमध्ये अनेक कामे केलीत, पण आजचं यश मनाला सुखद आनंद देणारा तसेच गहिवरून येण्यासारखा आहे। कारण आज आदरणीय भाऊंनी आतापर्यंत एकूण 43 जीआर काढलेत, पण भाऊंचे कार्यकर्ते म्हणून आज पहिला जीआर काढला, तो देखील अंत्योदय रेशन कार्ड दिव्यांगांना सरसकट मिळणार। त्यामुळे ग्रामीण भागातील दिव्यांगांना आता महिन्याला 35 किलो धान्य मिळणार। सुरुवात तर मंत्रालयातूनच झाली। तसं पाहायला गेलं तर अन्न पुरवठा मंत्री श्री छगन भुजबळ यांच्या दालनात व्हीलचेअर जाण्यासाठी मुबलक जागा नव्हती। मग नेहमीप्रमाणे प्रहार स्टाईलने आवाज केल्यावर मंत्री महोदय बाहेर आलेत। त्यांना आम्ही दिव्यांगांसाठी स्वतंत्र अंत्योदय रेशन कार्ड किती महत्वाचं आहे हे समजवून सांगितले। त्यांनी तात्काळ निर्देश देऊन एक उच्चस्तरीय बैठक घेण्याचे निर्देश दिलेत। त्याप्रमाणे पत्र देखील आले। पत्र प्रहार अपंग क्रांती संस्थेचे अध्यक्ष श्री बापूराव काणे व श्री सुरेश मोकल यांना बैठकीसाठी आमंत्रित केले। बैठकीमध्ये वरिष्ठ अधिकाऱ्यांवर टोकाच्या भूमिकेपर्यंत वाद झालेत, चर्चा झाली। त्यानंतर थोड्याच दिवसात कोरोनाच्या महामारीने पूर्ण महाराष्ट्र नव्हे तर जगाला व्यापून टाकले। त्यात अनेकदा छगन भुजबळ यांच्या कार्यालयातील प्रमुख श्री परदेशी यांना अनेक वेळा फोनवरून माहिती घेतली। डिसेंबर 21, 2020 रोजी जीआर निघाला, खरंच खूप खूप आनंद झाला। आम्हाला अभिमान आहे, आम्ही आमचे दैवत नामदार बच्चू भाऊंचे खरे प्रहरी आहोत।